सरपंच आणि भावी खासदार मंगेश साबळे यांचा झंझावात आपण बघतोय. मंडळी, ही दृश्य आहेत जालना लोकसभा मतदारसंघातले. विविध ठिकाणी मंगेश साबळे यांचे दौरे सुरू आहेत आणि या दौऱ्याला मिळणारा हा प्रचंड उत्तुंग असा प्रतिसाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहोत. मंगेश साबळे यांनी नुकतंच त्यांच्या फेसबुक वॉलवरनं हे व्हिडिओज प्रसिद्ध केलेले आहेत. तर मंडळी, आपल्याला दिसत असेल की मंगेश साबळे पुढे चाललेले आहेत आणि त्यांच्या मागे तमाम हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सर्व धर्मातील जनसमुदाय हा त्यांच्या समवेत त्यांच्या सोबत उभा राहिलाय. जालना लोकसभा मतदारसंघामधनं मंगेश साबळे हे 5 वेळा खासदार असलेले रावसाहेब दानवे, तसेच 2009 साली अवघ्या 9,000 मतांनी पराभूत झालेले कल्याण काळे यांच्या विरोधात उभे आहेत. मंडळी, या दृश्यांमधनं आपल्याला दिसत असेल की मंगेश साबळे यांचा वाढता प्रतिसाद हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतोय. असंख्य ठिकाणी नागरिक जमतायत, त्यांची भाषणं ऐकली जात आहेत, भाषणामधनं ते प्रबोधन करतायत आणि विकास कामांच्या बद्दल नागरिकांच्या सोबत चर्चा करतायत. विविध ठिकाणी मंगेश साबळे हे गावागावामध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेतात. अशा वेळेस हिंदू, मुस्लिम आणि सर्व धर्मातील जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा आहे. मंडळी, या दृश्यांमध्ये आपण पाहू शकत आहोत की मंगेश साबळे हे 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर मंगेश साबळे यांचे दौरे हे विविध ठिकाणी आता होऊ लागलेले आहेत. मंगेश साबळे यांना वाढता प्रतिसाद आपण बघतो आहोत. मंगेश साबळे यांच्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. एक सरपंच ज्याने आपलं गाव सुजलाम सुफलाम केलंय, त्या सरपंचाकडून आता संपूर्ण मतदारसंघामध्ये कामाच्या अपेक्षा केल्या जात आहेत. आणि मंडळी, जनसमुदायामध्ये मंगेश साबळे यांच्याबद्दलची उत्सुकता ही आता कायम आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस, पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मंगेश साबळे आता या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहेत. मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आपले दौरे करत आहेत. ना कुठला बडे जाव, ना कुठली शान, केवळ कामाच्या जोरावर मंगेश साबळे हे आता आपल्याला गावागावामध्ये नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. मंगेश साबळे येणाऱ्या 2024 जालना लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 19 म्हणजेच परवा ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या उमेदवारी अर्जाच्या नंतर त्यांची लढत होणार आहे थेट रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यासोबत.